आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंचा पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी युती संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. ठाकरेंचा पक्ष आणि वंचित मुंबई महापालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. चर्चेआधी आपण पालिकेच्या 83 जागा लढवण्याची तयारी केली होती, मात्र आता ठाकरेंचा पक्ष सोडेल तितक्या जागा लढवणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच वंचित महाविकास आघाडी येणार का यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास राष्ट्रवादीचा खुला विरोध असून काँग्रेसचा छुपा विरोध आहे अशी माहिती मिळाल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. त्यामुळे बीएमसी निवडणुकीत ठाकरे आंबेडकर एकत्र येणार असले तरी वंचित महाविकास आघाडीत सहभागी होणार का याबाबत सस्पेन्स कायम आहे. आजपर्यंत जी बोलणी आहे त्या बोलणीचं मी विवरण देतो. शिवसेना आणि आमच्यातच बोलणी चालू. दोघांनीही एकमेकाला कमिट केलंय की आपण असणाऱ्या येत्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये एकत्र जायचं, कारण का आता कॉर्पोरेशनच्या निवडणुकाच दिसतात आहेत, त्याच्यामुळे आपण एकत्र जायचं असं आहे आणि पुढच्या निवडणुका आल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा एकत्र जायचं असं शिवसेना आणि वंचित यांचा बोलणी करणाऱ्यांमध्ये निर्णय झालाय अशी असणारी परिस्थिती आहे. कॉर्पोरेशनच्या 83 जागेंची आम्ही असं तयारी केली होती बिफोर चर्चा. महाविकास आघाडी असताना जी काही हे झालं होतं त्यावेळेस आमचं 83 जागेंवरची आमची तयारी आम्ही सुरुवात केली होती. फायनल निर्णय असा होता किती ठिकाणी लढवायचा त्यावेळेसचा प्रश्न मुंबई. आम्ही सेनेला सांगितले तुम्ही जेवढे सोडाल तेवढे आम्ही लढू. सेनेचा हा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये की काँग्रेस आणि एनसीपी यांनाही आपण बरोबर घेतलं पाहिजे. आम्ही त्यांना म्हटलं की आमचा विरोध नाही, परंतु जे काही सोर्सेसमधून आम्हाला असं कळलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये एनसीपीला विरोध आहे, काँग्रेसचाही छुपा विरोध आहे, एनसीपीचा ओपन विरोध आहे. आणि यानंतर इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात.